कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी छापेमार कारवाई करत 4,20,00,000 रुपये हवाला रक्कम जप्त केली असून 3 आरोपींना अटक केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरात हवालाचे पैसे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर घरी छापा टाकला असता त्यांना तिथून 4,20,00,000 रुपये रोकड आढळून आली असून हे पैसे हवालाचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी सदर रोकड जप्त केली असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली, ज्यातून नेहल वडालिया हा नागपूरचा असून शिवकुमार दिवाणीवाला आणि वर्धमान पच्चीकर हे दोघे गोंदियातील रहिवासी आहेत. या प्रकरणात अजून लोक सामील आहेत का याचा तपास सुरू असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले आहे. माहिती एक होती, काय पैसा अवैधरित्या हवालाचा आहे चोरीचा आहे माहीत नव्हता. माहितीवर रेड झालेली आहे, तिथे 4,20,00,000 रुपये मिळालेले आहे. पंचासमक्ष कारवाई सुरू आहे. जनरली प्राथमिक माहिती अशी आहे, हवालाचा हा पैसा आहे. गोंदिया आणि किंवा काही इतर पण शहरातून हे पैसे आले होते. इथले नागपूरचे काही व्यापारी त्यांच्याकडे हा जाणार होता आणि किंवा अजूनही काही ठिकाणी जाणार होता. अवैध आहे पैसे, तर ते जप्त केलेले आहेत. कारवाई सुरू आहे. सध्या 3 आरोपी जे आहेत तर ते ताब्यामध्ये आहेत. 2 गोंदियाचे आहेत, 1 नागपूरचा आहे आणि अजूनही काम यामध्ये काही लोक सामील असतील त्याची चौकशी. इथं घर आहे त्यांचं, फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये हा कारोबार सुरू होता. हा पैसा मे बी प्राथमिक अंदाज असा आहे की काही बाहेर शहरामध्ये नागपूरच्या बाहेर आणि इथल्या 3 आरोपी आहेत सध्या संशयित ताब्यामध्ये आहेत. ज्याचं नाव एकाचं नाव नेहल वडालिया आहे, एक वर्धमान पच्चीकर नावाचा व्यक्ती आहे गोंदियाचा, एक शिवकुमार दिवाणीवाल हा पण गोंदियाचा आहे, पहिला व्यक्ती आहे तो नागपूरचा आहे. यांच्या ताब्यातून 4,20,00,000 रुपये आपण जप्त केलेले आहेत. पैसे कशासाठी वापरत सर? जनरली प्राथमिक माहिती अशी आहे की हवालाचा पैसा हा असू शकतो, काही बाहेरच्या शहरातून आलेला आहे. इथं नागपूरच्या काही व्यापाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांच्याकडून काही इथं आलेला आहे. शक्यता अशी आहे की आपण एक हवालाची एक मोठी रेड केली होती, त्यानंतर दुकान वगैरे होते सगळे सील झालेले आहेत आणि मे बी घरातून हा व्यवसाय चालवत होते अशी माहिती आहे. आणि ती माहिती मिळाल्यावर त्याच्यावर आपण रेड केली. हे जे घर आहे कुणाच्या? आज काय कारवाई करण्यात आली आहे? किती कॅश? 3 आरोपी आहेत सध्या संशयित ताब्यामध्ये आहेत. ज्याचं नाव एकाचं नाव नेहल वडालिया आहे, एक वर्धमान पच्चीकर नावाचा व्यक्ती आहे गोंदियाचा, एक शिवकुमार दिवाणीवाल हा पण गोंदियाचा आहे, पहिला व्यक्ती आहे तो नागपूरचा आहे. यांच्या ताब्यातून 4,20,00,000 रुपये आपण जप्त केलेले आहेत. पैसे कशासाठी वापरत सर? जनरली प्राथमिक माहिती अशी आहे की हवालाचा पैसा हा असू शकतो, काही बाहेरच्या शहरातून आलेला आहे. इथं नागपूरच्या काही व्यापाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांच्याकडून काही इथं आलेला आहे. शक्यता अशी आहे की आपण एक हवालाची एक मोठी रेड केली होती, त्यानंतर दुकान वगैरे होते सगळे सील झालेले आहेत आणि मे बी घरातून हा व्यवसाय चालवत होते अशी माहिती आहे. आणि ती माहिती मिळाल्यावर त्याच्यावर आपण रेड केलेली. हे जे घर आहे कुणाच्या मालकीच्या काय माहिती? नेहल वडालिया नावाचा जो आहे संशयित जो आपल्या ताब्यामध्ये, त्याचा डिटेल पंचनामा सुरू आहे. किती कॅश होती? टोटल 4,20,00,000 रुपये होते. सध्या 3 आरोपी जे आहेत तर ते ताब्यामध्ये आहेत. 2 गोंदियाचे आहेत, 1 नागपूरचा आहे आणि अजूनही काम यामध्ये काही लोक सामील असतील त्याची चौकशी. इथं घर आहे त्यांचं, फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये हा कारोबार सुरू होता. हा पैसा कुठं जातो? हा पैसा मे बी प्राथमिक अंदाज असा आहे की काही बाहेर शहरामध्ये नागपूरच्या बाहेर आणि इथल्या नागपूरच्या काही मंडळींचा असू शकतो.